हरि ओम श्री राम अंबन्य सरदार आरडे सरदार सिंह आरडे उपासना केंद्र सोनारवाडी तालुका पन्हाळा। मी बापूंच्याकडे 2006 पासून येतो आहे। त्यानंतर मला बरेच बारीक मोठे अनुभव आले, त्यातला एक अनुभव मी सांगतो आहे। त्यानंतर मी व्यवसायामध्ये बरेच प्रयत्न केले आहेत। त्यानंतर 2017 व्यवसायामध्ये म्हणजे एकदम मला हे झालं, व्यवसायामध्ये मी लॉस गेलेलो। तर त्यानंतर मला माझी स्वतःचं जे 2-व्हीलर घेतली होती त्याचा हप्ता पण मला भरता येत नव्हतं, ह्या लेवलला माझं गेलतो। तर त्यानंतर मग इथं आमच्या तर ग्रामीण असल्यामुळं इथं व्यवसाय वगैरे काय नसल्यामुळं पुढं काय करू शकत नव्हतो। मग त्यानंतर मी डिसिजन घेतली, मला एक मित्र भेटला आमचा इचलकरंजीचा, त्यानं मला कणकवलीला नेलं सिंधुदुर्गला, आणि तिथं बिझनेसमध्ये चहा पावडरचा बिझनेस करायचा आहे आणि तिकडं जाऊया असं बोलला। मग तो मला घेऊन गेला त्या कणकवलीला। त्यानंतर मी चहा पावडरच्या बिझनेसमध्ये तिथं चालू केला। बिझनेस चालू केल्यानंतर तिथं राहायची पण सोय नव्हती एवढी, कारण तिथं सुरुवातीला गेल्यामुळं पैसे पण काय नव्हते, त्यामुळं मी रूम पण साधी भाड्याने घेऊ शकत नव्हतो। तरी पण त्यानं आपल्याकडले हे करून 3,000 रुपये रूमचं भाडं होतं, तर एवढंच जमणार नाही म्हणून त्यांनी 1,000 रुपये रूमचं भाडं कमी करून त्या रूमच्या भाड्यामध्ये मला राहायसाठी त्यानं सोयी केली। 8 दिवसासाठी मी तिथं राहिलो। त्यानंतर मी घरी आलो परत। त्यानंतर मी फॅमिलीला घेऊन परत गेलो आणि त्यानंतर तिथं 1 महिना पण नाही राहिलो। त्यानंतर माझं शनिवारचं 8 दिवसाचं 8 रूट होतं, फक्त शनिवारी काही काम नव्हतं। मग ते शनिवारी काम नसल्यामुळं मी आमच्या मित्राबरोबर मिडबावला गेलो। मग मिडबावला गेलो असताना तिथं पंडित लोके म्हणून आपले बापू भक्त आहेत मिडबावला, तर त्या ठिकाणी माझी त्यांची काही ओळख नव्हती, फक्त गळ्यातलं लॉकेट बापूंचं बघितलं आणि त्यांनी माझ्याशी बोलणं केलं तिथं। मग तो जो मला मित्र घेऊन गेला होता तर त्या मित्राला ते आश्चर्य वाटलं की हा नवीन आलेला माणूस तर हा यांच्याबरोबर कसा बोलतो। मग तिथंच मला बापूंचा अनुभव आला की ओळख नसताना पण फक्त लॉकेटवर तो माझ्याशी बोलले पंडित लोके आणि त्यांनी आपली ओळख वगैरे सांगितली। मग त्यानंतर आमची चर्चा झाली। मग त्यानंतर त्यांनी सांगितलं काय अडचण आली तर इथं सांगा म्हणून। मग ते फक्त माझ्या मित्रांनी बघितल्यावर की हा लांबचा कोल्हापूरचा असून पण इथं आम्ही एवढ्या वर्ष येतोय आमची ओळख नाही आणि हिची ओळख कशी काय डायरेक्ट। मग त्यानंतर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आता जे मी रूमचं भाडं भरू पण शकत नव्हतो ते ह्यांना सांगितल्यामुळं तिने आपल्या घरी मला राहायला नेलं आणि त्यानंतर त्यांच्याच घरी बिझनेस करायला लागलो। आणि ते बिझनेस करत असताना ती चहा पावडरच्या पण बिझनेसमध्ये पण मंदी आली आणि त्यानंतर मी ती बिझनेस करू शकत नव्हतो। मग घरी यायचा असा निर्णय घेतला। त्यानंतर त्या मित्रांनाच फक्त की हा हरिओम मध्ये आहे आणि हा बापू भक्त आहे आणि हा विश्वास आहे, मग ह्याला काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणून मित्रांनाच मला आपला धंदा चहा पावडरमध्ये परवडत नाही म्हणून मिरचीचा धंदा दिला। आणि त्या धंद्यामध्ये मी सक्सेस व्हायसाठी तिनं मला प्रयत्न केलं आणि तिनं जो आपला मिरचीचा धंदा होता तो माझ्यासाठी दिला आणि मग तो मी मिरचीचा धंदा करून बऱ्यापैकी पैसे कमवले। फक्त ते मित्रानं फक्त बापूंच्या ह्याच्यात आहे म्हणून त्यानं विश्वास ठेवून मला धंदा दिल्यानंतर मी बऱ्यापैकी पैसे कमवले आणि आता मी जे बिझनेसमध्ये सक्सेस व्हायसाठी प्रयत्न करत होतो तर आता मी पूर्ण सेटल आहे। मी आता स्वतःचा 30 लाखाचा JCB घेऊन स्वतः मी आता धंदा करतोय आणि आता मी सेटल आहे, आता कोकणला नाही, आता घरी येऊन तर आता पूर्ण सेटल आहे आता बिझनेसमध्ये। हरिओम श्रीराम अंबानी।